आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहे. तुमच्यासोबत देवेंद्र भुयार अनेक वर्ष मित्र म्हणून होते, आज त्यांच्या विरोधात तुम्हाला प्रचार करायचा. एकच तुम्ही समजून घ्या की जेव्हा मी इथं देवेंद्र भाऊंना भेटायला आलो होतो, एक साधा कार्यकर्ता, शेतकरी पुत्र, सामान्य व्यक्ती जो शेतकऱ्याची भूमिका घेतो असं मला वाटलं होतं, आणि सुरुवातीला ते त्याच पद्धतीने वागत होते. देशमुख साहेबांचा पाठिंबा होता, पण जसा जसा काळ पुढे गेला त्यांच्या स्वभावामध्ये खूप मोठा बदल झाला. त्याच्यामध्ये ते सामान्य वाटायला लागले नाहीत, ते काही ठराविक कॉन्ट्रॅक्टरच्या जवळ गेले असं कुठेतरी मला वाटायला लागलं. आणि याच्यात मला असं वाटलं की उद्या जाऊन त्यांचं खूप मोठं भविष्य आहे जर ते शेतकरी खऱ्या अर्थाने लोकांबरोबर आणि सामान्य लोकांबरोबर राहिले असते. पण नंतरच्या काळामध्ये त्यांच्या अवतीभोवती कॉन्ट्रॅक्टरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली आणि सामान्य लोकं आणि त्यांच्यामधला जो फरक आहे नाही तर जे काही अंतर आहे ते खूप वाढलं. लोकांना काय पाहिजे, लोकातला माणूस पाहिजे. पण इथं मोठा बदल झाल्यामुळे आज ते कुठेही निवडणुकीमध्ये नाही आहेत, खालून एक दुसऱ्या तिसऱ्या लेवलला आहेत. पण इथं वारं हे नक्कीच विचाराचं आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचं आहे, महाविकास आघाडीचं आहे. मैत्रीपूर्ण लढत विदर्भात फक्त याच मतदारसंघात होते महायुतीमध्ये. हेलिकॉप्टर एकनाथ शिंदे साहेबांचं इथं पोचलं नसावं, बाकी ठिकाणी दोन हेलिकॉप्टर पोचली होती. इथं चान्स बसून गेला, घड्याळ बसलं, पण त्यांनी काय केलं ते एकमेकाची मतं ते खाणार आहेत. गिरीशभाऊ कराळे 100% इथून निवडून येणार आहेत. त्याच्याचबरोबर भाजपचे जे उमेदवार आहेत ते इतर पक्षाकडे सुद्धा इंटरव्ह्यूसाठी गेले होते आणि भाजपच्या विरोधात बरंच काही बोलले होते. आणि आज परत भाजपचीच जर भूमिका ते घेत असतील, मग एवढ्या झटक्यात जर विचार बदलत असतील, तर स्वतःचा विचार करून त्यांनी जर विचार बदलला असेल त्याच्यावरनं तुम्ही समजून घ्या की ही व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करते, लोकांचा नाही. बारामतीमध्ये कोण बाजी मारेल? जबरदस्त वातावरण आहे, जसं लोकसभेला वातावरण होतं तसंच आत्ता आणि त्याच्यापेक्षा चांगलं वातावरण आहे. त्यावरनं समजून घ्या कोण जिंकेल. अजितात आणि आव्हान केलं की शरद पवार साहेबांना तुम्ही साथ दिली, आता त्याच्या रिटायर्डनंतर मलाच बारामती पाहायची, त्यामुळे आव्हान केलं असलं तरी शेवटी निकाल आणि त्याचं उत्तर लोकशाहीच्या माध्यमातून सामान्य लोक मतदारच देणार आहेत. लोकसभेला दिले, विधानसभेला सुद्धा देतील. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राचं काय चित्र? 170 आमदार महाविकास आघाडीचे निवडून येतील अशी आज परिस्थिती आहे. आणि जर मोदी साहेबांच्या आणि अमित शहा साहेबांच्या सभा त्यांनी वाढवल्या भाजपने, तर हा आकडा 200 पुढे जाईल. सर्वे तर वेगळा सांगतोय, काय काही सर्वे महायुतीचा आहे. महायुतीचा सर्वे करण्याचं कारण असं की भाजपचे मोठे मोठे नेते आपापल्या मतदारसंघामध्ये अडकून बसलेले आहेत. महायुतीची तीच परिस्थिती आहे. आणि जे उमेदवार महायुतीचे उभे आहेत ते त्यांना फोन करतात आणि विचारतात आमच्या प्रचाराला कधी येतात, तेव्हा नेते म्हणतात अरे तुझं सोड, आमचंच वाटोळं चाललंय, आम्हालाच लोक निवडून नाही येणार अशी परिस्थिती आहे. मग मनोबल ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांचं आणि सगळ्या उमेदवारांचं मुद्दामून त्यांनी एक सर्वे दाखवला आहे, ज्याच्यामुळे कुठेतरी कसं तरी हे जे जहाज बुडणार आहे ते कसं तरी टिकेल. त्यामुळे फक्त कार्यकर्त्यांना मनोबल देण्यासाठी त्यांनी खोटा सर्वे तिथं दाखवला आहे. पण IBपासून जे सगळे सर्वे आहेत ते महायुतीच्या विरोधातले. एक रहो सेफ रहो कटोंगे तो बटोंगे असा प्रचार सुरू आहे भाजप. उत्तर प्रदेशची स्टाईल, गुजरातची स्टाईल महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडून केला जातोय. ही संतांची भूमी, महापुरुषांची भूमी आहे, महाव्यक्तींची भूमी आहे, त्यामुळे या भूमीमध्ये समता, एकता, बंधुभाव याला जास्त महत्त्व दिलं जातं. इथं येऊन तुम्ही द्वेषाची भाषा जर करणार असाल तर लोकांना पटत नाही. लोकांनी द्वेषाच्या विरोधात लोकसभेला उत्तर दिलंच आहे आणि आता विधानसभेला विथ इंटरेस्ट देतील. तर हे होते आमदार रोहित पवार. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.